राउंड झालेले आहेत सुप्रीम कोर्टात या विषयावर. पहिला राऊंड 2010 झालं, के कृष्णमूर्तीची 5 जजेसच्या जजमेंट आलं होतं, ज्यामध्ये राजकीय आरक्षण जे आहे ओबीसींचं त्यामध्ये एक डाटा कलेक्ट करायचा, एम्पिरिकल डाटा, ट्रिपल टेस्ट त्यांनी दिली होती. आणि त्यांनी हे म्हटलं होतं की राजकीय मागासलेपण ह्याला तुम्ही आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण समजता कामा नये, हे वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर मागच्या वर्षी विकास गवळीवाली एक केस झाली, ज्यामध्ये तोच 5 जजेसचा जो जजमेंट आहे की कृष्णमूर्तीचा, त्यावरून पुढे जाऊन महाराष्ट्रातले सगळे ओबीसी रिझर्वेशन्स संपवण्यात आले. ते वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक फार सुंदर असा ऑर्डिनन्स काढला, ज्यामध्ये की 50% जी सिलिंग होती ती कशीही व्हायोलेट होऊ नये, आणि ओबीसींचं रिझर्वेशनसुद्धा मेंटेन राहावं, हा एक माध्यम, स्वर्ण माध्यम साधला होता. त्यालासुद्धा राहुल वाघ यांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज केला आणि तो मॅटर लागलेला आहे 17 तारखेला. आता तायवाडे सरांच्या आणि वडेट्टीवार सरांच्या नेतृत्वाखाली महासंघाने तिथे इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल केलं आहे, आणि त्याच्यातले मुद्दे काय ते मी आपल्याला सांगतो. की संविधानात 3 आर्टिकल्स असे आहेत ज्यामध्ये ओबीसी मेन्शन्ड आहे. पहिला आर्टिकल आहे सेक्शन आर्टिकल 15 सब आर्टिकल 4, आर्टिकल 16 सब आर्टिकल 4. 15(4)मध्ये सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस असं दिलेलं आहे, आणि आर्टिकल 16(4)मध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस दिलेले आहे. त्याच्यानंतर 243(d) आणि 243(t) हे जे राजकीय आरक्षणासंबंधित राज्य शासनाला अधिकार देणारी कलमं आहेत संविधानातील, त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस असं आहे. तर आता संविधानात एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यात आल्यावर आपण वेगवेगळे अर्थ काढू शकत नाही, परंतु बॅकवर्डनेस हा एज्युकेशनल आणि सोशल वेगळा आणि राजकीय वेगळा हे संविधानात नसल्यामुळे सुप्रीम कोर्टानं जो 5 जजेसनी घेतलेला निर्णय आहे हा थोडा मागे जाऊन सुप्रीम कोर्टानं बघावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय. कारण 1963 R. Balaji या केसमध्ये 5 सुप्रीम कोर्टचे जजेस आणि जम्मू अँड काश्मीरच्या केसमधले 5 जनकदास या केसमधले 5 सुप्रीम कोर्टांचे जजेसचे जजमेंट्स आहेत. तर जम्मू काश्मीरच्या केसमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे का आर्टिकल 15(4) आणि 16(4) यामध्ये जो SEBC आणि OBC आहे ते एकच आहे, आपल्याला एकाच प्रकारे ते वाचावं लागेल. तर जेव्हा 2 आर्टिकल्समध्ये वाचला आहे तर तिसऱ्या आर्टिकलमध्ये सुद्धा वाचावं. आणि या दोन्ही जजमेंट्सचा 2010 जजमेंटमध्ये उल्लेख नाही आहे, त्यावेळेसच्या वकिलांनी ते माननीय सुप्रीम कोर्टाला दाखवलेलं नाही आहे. तर आम्ही ती विनंती करतो इंटरव्हेन्शनमध्ये का माननीय सुप्रीम कोर्टाने ते 2 जजमेंट्स बघावे जे सुद्धा 5 जजेसचे आहेत, आणि हे लार्जर बेंचला रेफर करावं, 7 जजेसच्या बेंचला. त्याला कारण असं आहे की इम्पेरिकल डाटा जो कलेक्ट करायची जबाबदारी आहे ती त्यांनी स्टेटवर जी टाकलेली आहे ती सुद्धा संविधानाच्या आर्टिकल 340 प्रमाणे चुकीची वाटते. कारण आर्टिकल 340 म्हणतो की OBC जे आहेत, अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा बॅकवर्ड क्लासेस यांच्याबद्दल अभ्यास करणे, अभ्यासाअंती जे क्लासेस आहेत त्यामधनं जातींना त्या लिस्टमधनं बाहेर काढणे किंवा ॲड करणे, हे अधिकार सर्वोपरी माननीय राष्ट्रपतींनी अपॉइंट केलेल्या आर्टिकल 340 कमिशनला राहील. तर प्रश्न असा या जजमेंट्सनंतर आमच्या समोर असा उद्भवला की जर राज्य शासनाने याचा अभ्यास केला आणि त्या लिस्टमध्ये काही जाती वाढवल्या किंवा कमी केल्या किंवा कुठल्या क्लासेस ॲड केल्या तर ते आर्टिकल 340 विरुद्ध जाईल. तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे केलेलं काम पुन्हा चॅलेंज होईल आणि 340 पुन्हा ते करावं लागेल, आणि याच्यात कितीतरी पिढ्या ओबीसींच्या संपतील, आणि जे त्यांचं हक्काचं संवैधानिक आरक्षण आहे ते त्यांना मिळणार नाही. तर या प्रकारचं ॲप्लिकेशन तिथे दाखल केलेलं आहे, 17 तारखेला हिअरिंगला येईल, आणि 17 तारखेला काय होईल ते आपल्याला पुढं सांगा.